महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या या महाराष्ट्राबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या शेतीपंपाचा शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडून हा महावितरणचा मनमानी कारभार सुरू आहे। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी सत्तेवर यायच्या आधी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जनतेला शब्द दिला होता की 100% वीज बिल माफ करतो, परंतु ती माफ करायच राहू द्या, पण कमीत कमी तो शब्द तर पाळलाच नाही तुम्ही। या लॉकडाऊन काळातलं तर तुम्ही शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं आणि घरगुती वीज बिल माफ करावं ह्या 1.5 वर्षातलं ही मागणी आहे जनहित शेतकरी संघटनेची। अन्यथा ज्या महाराष्ट्रात राज्यातल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्ता दिली ती सत्ता काढून घ्यायची ताकद सुद्धा या महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्याचा आहे। 2 दिवस वाट बघतोय शासनाच्या आदेशाची, अन्यथा हातात रुमणी घेऊन ज्या हाताने तुम्हाला मतदान केले त्याच हातात रुमणी घेऊन महाराष्ट्रात उद्धवसाहेब ठाकरे आणि अजित पवारची गाडी आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही। अजितदादांनी आठवण करावी, तुम्ही पवाराची अवलाद सांगणार नाही म्हणला होता, 100% वीज बिल माफ करतो हा शब्द तुम्ही पाळला नाही, याची जबाबदारी नोंद घ्यावी।